ईडी विरोधात काँग्रेस मैदानात। ईडीने राहुल गांधी यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावून 3 दिवस चौकशी केली। या संदर्भात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून देशभरात ईडी व केंद्र सरकार विरोधात विविध आंदोलने केली जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात देखील भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करत थाळीनाद आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर केंद्र सरकारने ईडीचा आधार घेत सुडबुद्धीने होणारी कार्यवाही तत्काळ थांबवावी, अन्यथा प्रत्येक गावागावात आंदोलने उभी केली जातील, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय। या आंदोलनात काँग्रेसचे श्याम उमाळकर, प्राध्यापक अमोल वानखेडे, रवी पाटील, दीपक रिढे, प्रतीक जाधव शैलेश खेडकर, मीनल आंबेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भाजप सरकार, मोदी सरकार हे सूडबुद्धीनं आमच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात मागत आहे। इतिहास पाहिला तर नेहरू आणि गांधी कुटुंबियांनी या देशासाठी काय केलेलं आहे हे सर्वसामान्य नागरिकाला माहीत आहे। जवाहरलाल नेहरूपासून असो, आता राहुलजीपासनं पर्यंत असो, या देशाचा आपली संपत्ती दान करण्याचं काम गांधी आणि नेहरू परिवारांनी केलेलं आहे। आणि असे शिरकेबारके आरोप जर का मोदी सरकार त्यांच्यावर लावत असेल, जास्त आरोप म्हणजे काय, ते सूडबुद्धीनंच आरोप त्या ठिकाणी लावत आहे, कारण त्यांच्या पायाखांची वाळू आज त्या ठिकाणी घसरत आहे। राहुलजी आणि सोनियाजी ज्या पद्धतीनं, काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं समोर चालला आहे, सगळ्या भारतभरामध्ये भाजपच्या विरोधात लाट आहे, त्यांचं सगळीकडे त्यांचं व्यस्तनाबूत त्या ठिकाणी होत आहे। आणि त्यांनी काहीतरी करावं म्हणून आज राहुलजींना आणि सोनियाजींना फसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा आम्ही तीव्रपणे या ठिकाणी निषेध करतो। आज या ठिकाणी नानाभाऊ पटोले साहेब यांच्या निर्देशानुसार आणि संजयजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाण्यात एक आंदोलन केलं गेलं। त्या आंदोलनाचा मुख्य विषय हा होता की राहुल गांधी यांना ज्या ईडीच्या चौकशीसाठी वारंवार तासन तास बसवल्या जात आहे, तर या गोष्टीचा निषेध करावा म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आलेलो होतो।